ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता ब्रेक नंतर एक महत्वाची आणि मोठी बातमी आहे. राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा हा आझाद मैदानावर पार पडणार आहे. आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे. महायुतीचा शपथविधी सोहळा हा 5 डिसेंबरला आझाद मैदानात पार पडणार आहे. विश्वसनीय सूत्रांनीही एबीपी माझाला माहिती दिली आहे. निवडणुकांच्या या निकालानंतर आता वेध लागले होते ते म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचे, आणि आता अखेर ती आता तारीख येऊन पडलेली आहे. या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ, सध्या आपल्यासोबत आहे. अभिषेक, एकूण यामध्ये जर का पाहायचं तर 5 तारखेला या संदर्भातला सोहळा जो आहे तो आपल्याला आझाद मैदानावर पार पडताना पाहायला मिळणार आहे. नवे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचा हा शपथविधी सोहळा आझाद मैदानात होताना आपल्याला दिसणार आहे. एकूणच महायुतीचा हा सोहळा असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील याला उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळतील. एकूण 2 तारखेनंतर ही सगळी शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली होती. एकूण एबीपी माझाकडनं देखील या संदर्भात आपण बातमी दिलेली होती. आणि आता जर का पाहायचं तर चाचपणी सुरू होती. कोणतं नेमकं मैदान असेल, एकूण शिवाजी पार्क असेल, सोबतच ब्रेबॉर्न असेल, अशा काही जे जागा आहेत त्या तिथं देखील चाचपणी सुरू होती. मात्र आता असं कळत आहे की एकूणच हा संपूर्ण जो शपथविधी सोहळा आहे तो आझाद मैदानावर होताना आपल्याला पाहायला मिळणार. 5 तारखे रोजी नवे मुख्यमंत्री हे शपथ घेताना आपल्याला दिसतील. अभिषेक, या कार्यक्रमाची नेमकी काही रूपरेषा अद्याप तुझ्यापर्यंत आली आहे का? सध्या जर का पाहायचं तर मुख्यमंत्री असेल किंवा मग 2 उपमुख्यमंत्री असेल, जसं की आपल्याला माहिती आहे त्या हिशोबानेच हा सगळा आपल्याला शपथविधी जो आहे तो होताना पाहायला मिळणार आहे. सोबतच काही जे मंत्री आहेत त्यांची देखील आपल्याला शपथ जे आहे ती इथं आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. मात्र एकूणच संख्या किती असणार आहे ते अद्याप झालेलं नाही. या बैठका ज्या आहेत त्या आपल्याला अजून व्हायच्या पाहायला मिळत आहेत. आणि एकूण या बैठका झाल्यानंतर हे चित्र देखील आपल्याला स्पष्ट होताना पाहायला मिळेल की नेमके कोणकोण मंत्री असतील या सगळ्या शपथविधी मध्ये. मात्र जागेची चाचपणी सुरू होती आणि ती जागा आता निश्चित झालेली आहे. अभिषेक, आज नेमका नव्या मुख्यमंत्र्यांसोबत नेमके किती मंत्री शपथ घेणार आहेत? एकूण यामध्ये जर का पाहायचं तर भाजपचे काही मंत्री सांगितले जात आहेत. साधारणपणे 20 ते 23 बफर झोन काही 3 ते 4 जणांचा ठेवण्यात आलेला आहे भाजपकडून. त्यामुळे साधारणपणे 20 ते 23 ही संख्या भाजपची असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकूण 8 ते 10 हे राष्ट्रवादीचे आणि 10 ते 12 साधारणपणे शिवसेनेचे जे काही मंत्री असतील ते आपल्याला शपथ घेताना पाहायला मिळतील. मात्र अद्यापपर्यंत निश्चिती कोणाची असणार आहे हे ठरलेलं नाही आहे. अजून त्याबद्दल निश्चिती यायची आहे. एकूणच सगळ्या तिन्ही पक्षांची जी आहे ती आपल्याला बैठक होताना पाहायला मिळेल आणि ती निश्चिती देखील होताना. नक्कीच, धन्यवाद अभिषेक तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल. त्यामुळे आता या 5 डिसेंबरला आझाद मैदानामध्ये नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.